सुपारीची बाग खाली बागेत नाही ना गेला खाली तिकडे मोठी बाग आहे. जसं की मी तुम्हाला काल सांगितलेलं पालचेतला म्हणजे जसं एंट्री केली आणि आपल्याला नारळी पफीच्या बागा सुपारीच्या बागाला भेटल्या. इथे माहितीये किल्ला मराठी मूवीची पण शूटिंग झालेली बोलतात. हे बघा पालचेतची नदी. हे बघा हा राईटला गेला तो आता चिपळूणला आणि आपण आता लेफ्ट मारून जात आहोत गुहागरला. जसं मी म्हणालेलो प्रत्येक ट्रिपला काही ना काही प्रॉब्लेम येतो तसं आता अजून एक प्रॉब्लेम आला आहे. तो प्रॉब्लेम काय तर हे बघा आपला स्पीकर होता आणि स्पीकर तुटलेला आहे बघा. आणि आलो आहोत गुहागर डेपो. हा बा गुहागर डेपो आपल्या डाव्या साईडला आहे गुहागर डेपो आणि हे समोर श्री वाडेश्वर देवस्थान. माकडं बघा बदक आहे. साप कुठं दुसला तुला? काय पण बोलतीयस, काय पण फेकतीयस. अजून आला की नाही? अरे पुढे आले. अजून आला? मग तो गेला असेल पुढे. एक गोट. अरे एकच गोट. हा मला पण दे. इथे आहे ना पेट्रोल पंप? हो हो हो. गुड मॉर्निंग सर. ते पण दे ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग साई. गुड मॉर्निंग. तर शुभप्रभात मित्रांनो. शुभप्रभात फ्रॉम गुहागर पालचेत. शुभप्रभात मित्रांनो, मी आहे पालचेतला आणि आता सकाळचे वाजले 9:30. तर व्लॉग 2 म्हणजे आपण पार्ट 2 जो केला दापोली ते गुहागर त्याची मी काही स्टोरी सांगेल. काल आपण मुंबईवरून दापोलीला आलो आणि दापोली नंतर लगेच 1-2 तासानंतर आपण गुहागर साठी निघालेलो म्हणजे पालचेत साठी, कारण इथे फॅमिली फंक्शन होता. हे बघा फंक्शन होता 10 सुरू झालेला आणि मला एज अ फोटोग्राफर म्हणून बोलवलेलं कारण सगळे फोटो मलाच काढायचे होते. पण मी स्वतःच आलो 8 आणि 8 आल्याने जसं मी इथे पोहोचलो गाडी लावली आणि त्याच्यानंतर मला ब्लॉग नाही करता आला. तुम्हाला काही शॉर्ट्स दिसतील बर्थडेचे वगैरे, कारण जसं मी आलो तसं मी फोटो काढायला स्टार्ट केली आणि त्यामध्ये बिझी होतो त्यामुळे काही ब्लॉग वगैरे मला करता नाही आले. आज आहे 2 दिवस आणि तर आपण आता बागेत जाऊया आणि तिकडे जाऊन बोलूया. त्या अगोदर सांगतो इथे आपण आलेलो. हे आहे मामाचं घर पालचेतच्या आणि इथे सेजल साहिल विधी अजू वगैरे. आणि सकाळचे वाजले 9:30 आणि असा काही परिसर आहे. जर हे घर सोडलं ना तर हे एंडचं घर असं म्हणू शकतो आणि मागे बघताय ना हा पूर्ण जंगलाच आहे. जंगलाचा परिसर आहे. आणि बाबा बाबा हे काय शेणखत साठी आहे की काय? पाय वाट बनवली पाणी जाण्यासाठी. आपण इथूनच जाऊया. तर आज तारीख आहे 17 आणि आता निघालो आम्ही दापोली साठी आणि इथे काम चालू आहे. सांगता बाबा गुड मॉर्निंग. शुभ प्रभात. हो हे नारळ लावलाय का? सुपारी. तिथे सुपारीची बाग खाली बागेत नाही ना गेला खाली तिकडे मोठी बाग माहिती आहे. जाऊन आलोय. जसं की मी तुम्हाला काल सांगितलेलं पालचेतला म्हणजे जसं एंट्री केली आणि आपल्याला रात्रीचं पण सुद्धा नारळी पफीच्या बागा सुपारीच्या बागाला भेटल्या खालच्या साईडला. आणि ते अजून एक मानता येत. हे काय करत आहे? हे काय माहिती पाणी सोडलं नाही ना, थोडं ठिबक करायचं आहे ना. कधीपर्यंत थोडस पाणी त्यांना जास्त तुंबलं ना चांगली होती. पाणी जरा भरपूर पडलं पाहिजे. आता किती कालावधी लागतो असं यायला? 3-4 वर्षाला लागतो. 3-4 वर्ष ना. नारळ पण लावू शकतो ना की नाही? नारळ पण लावू शकतो. लावू नारळ काय ते माकडं ठेवत नाही. अच्छा. नारळ खाऊन खात नाही माकडं. हा ते पण आहे बरोबर. काही त्याच्या पाठीमध्ये लागायलाच पाहिजे असं नाही. नोकरी करूनच करतोय. हो ना. येऊन जाऊन नाही सर्व्हिसला मी इथेच आहे. इथेच जात का शाळेवर? त्याच्यामुळे सुट्टी शाळे जायपर्यंत थोडं थोडं इकडे करायचं. हो आणि जायचं. बरं आहे. काय नाव काका तुमचं? अशोक नागे. अशोक नागे. अच्छा. 13-14 किलो सुपारी होती. म्हणून इकडे सुपारीच्या बागा खूप आहेत. खूप म्हणजे खूप आहेत. अगदी आता गेल्या वर्षी माझी 4 काहीतरी 50,000 सुपारी झाली. सही आहे. मग म्हणजे नोकरी करता करता आपला साईड बिझनेस. छान आहे छान आहे. हे आहेत अशोक काका. चांगलं वाटलं भेटून. तर त्यांनी सुपारीची झाडं लावलेत. कमीत कमी 150 झाड आहेत. इथे एक पाहिजे आणि तिकडे एक पाहिजे आणि मधला त्यांना अजून लेवल करायचं. हा वाला ना ही लावणार का डायरेक्ट? ही अजून लेवल करायची. ते लेवल करायची. अच्छा हे काढणार ना सगळं? त्याच्यानंतर करणार. चालेल चालेल. लेट होते अंकित बोलवतोय आपल्याला. आपल्याला दापोलीत आणि अंकितला जायचं शाळेत. त्याला जायचं कॉलेजला. म्हटलंय बघूया. चला का? आता निघतोय. जस्ट निघतोय.
हे पाणी डायरेक्ट गटरात जात खाली बरं केलंय असं ते माती मातीतून जाण्यापेक्षा एकदा सरळ फक्त तुम्हाला इथे काहीतरी असं ब्रिज पण नाही तर उगाच स्लिप वगैरे होईल. चला तर बाकीची स्टोरी आता आपण बोलूया बाईक वर. चालला जायचंय तू का थांबलीस कालवाशी पालचेत ना येण्याचं मेन कारण म्हणजे बघा स्वराजचा बर्थडे हाय स्वराज हाय बोल हॅपी बर्थडे स्वराज हॅपी बर्थडे करून दाखव हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे ओके स्वराजच्या वाढदिवसासाठी आपण सगळे जमलेलो आणि आता सगळेजण ऑलरेडी गेले दापोलीला आता राहिलो ते आम्ही तिघं अज्जू आणि मी. हे बघा हे आहे मेगा मावशी म्हणजे काकांचं घर. ये मावशी खाली चला ना सांगतो पप्पांना. चला तुम्ही कधी निघणार आता बुधवार आहे ना आणि झोपलेला काय इथे पेट्रोल पंप कुठे भेटेल आहे तस दाबोच ते चालू असत काय ते वरच चालू आहे ना ठीक आहे चल मामा चल अजून संभव ना चला अण्णा येतो चल मामा चला अण्णा चल मामा. आता तिकडे कोण कोण आहे सौरभ आणि सेजलजी अनिरुद्ध आणि वेरीज अज्जू. तर आता आपण पालशेत वर निघत आहोत आणि ते शाळा पण सुरू झाली इकडच्या. ओके जसं मी खाली सांगत होतो की इथे नारळी पोफळीच्या खूप बागा आहेत सुपारीच्या आणि हे बघा हे तुम्ही बघू शकता इथे माहितीये किल्ला मराठी मूवीची पण शूटिंग झालेली बोलतात. हे बघा पालशेतची नदी पालशेत फिरायचं म्हणजे 2 दिवस तरी राहायला पाहिजे. जर आम्ही 2 दिवस राहिलो असतो ना मित्रांनो तर आम्ही नदीवर गेलो असतो बागेत गेलो असतो परत पालशेतचा बीच आहे तो पण खूप छान आहे बघण्यासारखा तिकडे गेलो असतो आणि आणि पहिला खूप मातीचा होता आहे रोड. बघा पालशेत बाय बाय पालशेत. ओके अजू आणि अंकितची वाट बघूया. A few moments later. तर मित्रांनो आजच्या या दापोली पालशेत गुहागर सिरीजच्या 3रा भागामध्ये तुमचं स्वागत आहे. तर या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल की आम्ही पालशेत वरून दापोलीला आलो आणि त्यानंतर जर इनकेस कुठे फिरायला भेटलं किंवा गेलो तसं गुहागरचा बीच मिळेल आपल्याला आणि त्यानंतर एक लाईट हाऊस आहे अंजनवेल तिकडे जर गेलो तर ते सगळं दृश्य तुम्हाला बघायला भेटेल नाहीतर मग हा तुम्हाला असा मोठा व्लॉगच बघायला भेटेल दापोली पर्यंत. तर आता पालशेत वरून निघालो आणि पालशेत वरून दाभोळ धोपावे जट्टी जवळजवळ 23 किलोमीटर आहे आणि गुहागर बीच समथिंग 12 किलोमीटर वर असावं. आता इथून आपण बाहेर पडू तेव्हा आपल्याला चिपळूण गुहागर रोड लागेल शृंगार तळी इथे तिथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. तिथे आपल्या उजव्या साईडला आहे हसलाई देवी मंदिर. हे बघा हा राईटला गेला तो जातो चिपळूणला आणि आपण आता लेफ्ट मारून जात आहोत गुहागरला. असं कोणता टर्न वगैरे असेल तर आपल्याला थांबावं लागतं. आला तर आता सरळ सरळ आपल्याला गुहागरला जायचं. तर मी म्हणत होतो ते काका होते ते म्हणत होते की कुठेतरी रिटायरमेंट झाल्यानंतर आपलं असं की बाग लावायची आणि त्याच्यामध्ये उत्पन्न मिळवायचं आणि खरंच ते सॉर्टेड होतं. जेवढं आपण बिझनेस वगैरे करू आणि कोणाचा धाक वगैरे नसेल की हा असं आहे तसं आहे असं की मुक्तपणे आपापला बिझनेस करायचा. तर असं प्रत्येक केलं पाहिजे. जर जागा जमिनी असतील तर त्या तुम्ही विकू नका त्याच्यावर काहीतरी लागवड वगैरे करा जसं त्या काकांनी सुपारीची झाडं लावलेली तसं. तर मस्त ऑप्शन होता. आणि आता आपण आहोत चिपळूण गुहागर हायवेला आणि हे तुम्ही बघू शकता असं काही काम चालू आहे हायवेचं जबरदस्त काम काय फोडलाय डोंगर यांनी. जर तुम्ही एका ब्लॉक मध्ये माझ्या श्रीवर्धनचा रोड बघितला असेल ना तसाच मला वाटतं करतायत आता पूर्ण सिमेंटचा. काल रात्री तर वाट लागली पूर्ण इथून मोठमोठे ट्रक मागवले पूर्ण
पावसाळ्याच्या अगोदर एरोड केले पाहिजे. होतील तसे पाऊस वगैरे पडला चुकून, अवकाळी पाऊस जसा कोकणात पडतच आहे डिसेंबर पासून नोव्हेंबर पासून, तर पूर्ण परत चिखल होऊन जाईल इथे. लोकांना वाटेल की लडाखला आलोय की काय. ऐका ऐका, आज माझ्यासोबत डबल सीटर आहे गोरमावशी, सौरभची मम्मी आणि विधी बसली मध्ये. पण धमाल येईल जेव्हा हा रोड होईल असा, खरंच मजा येईल चालवायला सिमेंटचा रोड. असं वाटतं मुंबई गोवा हायवे कधी बनतोय. तर असे डायव्हर्स नाहीत काही ठिकाणी. जसं मी म्हणालेलो प्रत्येक ट्रिपला काही ना काही प्रॉब्लेम येतोच, तसं आता अजून एक प्रॉब्लेम आला आहे. तो प्रॉब्लेम काय तर आहे बघा, आपला स्पीकर होता आणि स्पीकर तुटलेला आहे बघा. आता बोला इथे अडकवूनच त्याला घेऊन जावं लागेल आणि बघावं लागेल. इथे स्पीकर असा लागतो आपला इथे मिररला, पण त्याची पत्रा एवढ्या खड्ड्यांमुळे झटके लागून त्याचा जो स्टँड होता पत्र्याचा तो निघाला आता पूर्णपणे. आणि आता मला काहीतरी ॲडजस्टमेंट करावी लागेल त्यासाठी. आणि आलो आहोत गुहागर डेपो. हवा गुहागर डेपो आपल्या डाव्या साईडला आहे गुहागर डेपो, आणि हे समोर श्री वाडेश्वर देवस्थान. ओके, जर तुम्ही इथून सरळ गेलात तर डायरेक्ट गुहागर बीचला जातो. पण आता अंकितला जायचंय घरी, आणि हाच तो पॅरेलल रोड जो मी बोलत होतो. मित्रांनो, आपली बाईक असेल ज्यांच्याकडे बाईक आहे त्यांना मी सांगतोय, त्यांना म्हणजे सगळ्यांनाच सांगतोय की माझं व्यक्तिगत मत काय, जर तुमच्याकडे बाईक वगैरे किंवा कोणतं पण व्हेकल असेल त्याच्यामध्ये काही खराबी आली तर तुमचं लक्ष लागतं का दुसऱ्या गोष्टींमध्ये? ऑब्विय तुमचं उत्तर नाही असणार, कारण माझं पण असंच झालंय. आता माझा स्पीकर तुटलाय आणि आता मला असं वाटतं की कधी जाऊन मी हा स्पीकर आता नीट करतो, म्हणजे त्याचा स्टँड मी हे इथे अटॅच करतो इथे. कारण चालवतो चालवतो माझं लक्ष आणि जर इन केस स्पीकर पडला तर परत मला फटका लागेल, म्हणून असं लक्ष नाही लागत कधी कधी काही गोष्टी घडल्या तर. आणि बाईक बद्दल जर काही झालं तर मला बिलकुल लक्ष नाही लागत कशामध्ये, असं वाटतं कधी ती गोष्ट मी नीट करते. काय विधी झोपते की काय? हा एक दोन तीन सीन बघा, तर दृश्य काही असे आहेत. पेट्रोल दाबवला, अजूचं पेट्रोल टाकायचं, माझं पण पेट्रोल टाकायचं आहे. तर आता आपल्याला दाबवला जाऊन पेट्रोल टाकावं लागेल. पहिली गोष्ट म्हणजे गावी गाडी चालवताना असे कॉर्नरिंगला थोडं सांभाळून, कारण कॉर्नर मध्ये कधी म्हणजे समोरचा काही दिसत नाही आपल्याला अशा वळणावर, आणि असं कधी कधी कुत्रा येऊ शकतो. आणि मग अशी आजोबा गुरांना घेऊन जात होते, आणि हा पूल आपण मॉर्निंग राईड या अशा कोकणातून करतोय. वा अजून काय पाहिजे, हेच आहे सुख. श्री जांभळा देवी प्रसन्न गुहागर बाग समुद्राकडे. ओके, आता चालू होईल इथून घाट, आणि तुम्हाला मी तो स्पॉट दाखवतो जिथे मी नेहमी थांबतो गुहागरला जाताना, तिथे मी थांबतो आणि नेहमी फोटो काढतो. चलो गुरुराम पुढे वेडी वाकडे वळणे आहेत, वाहने सावकाश चालवा. हे मुंबईवरून आलेत की काय? एक आहे की मी फक्त कोकण नेहमी जास्त करून उन्हाळ्यात बघितलेलं, आणि उन्हाळ्यामध्ये हे सुकलेलं असतं. आणि चल 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 शाबा असे बघा आंब्यांच्या बागा बघा. हा हापूस असेल ना की कलम आहे? धार देवी प्रसन्न वाशी. इथे 2 मिनिट थांबूया का? हे बघा इथे कुठे गेला तो स्पॉट. अरे यार हे बघा हा स्पॉट होता तो, जो स्पॉट गेला तिथून नेहमी थांबून फोटो काढायचो, पण आता नाही थांबलो सॉरी. शॉर्ट मध्ये सांगायला गेलो की जर फॅमिली सोबत असेल ना तर व्लॉग थोडा करताना अडचण नाही म्हणू शकत. पण सगळी कशी घाई घाई असते, सगळा फ्लो मध्ये असतो की लवकर पोहोचायचं जायचं वगैरे असं काही असतं. आता आपण थांबलो पण असतो, पण आता अंकितला 1 वाजायच्या आतमध्ये कॉलेजला जायचं, त्यामुळे मग आपण कुठे थांबणार नाही आहोत. थांबलो तर बरंच आहे ना, तर असंच तुम्हाला मोटर व्लॉग या व्लॉग मध्ये बघायला भेटेल जसं मी सांगितलेलं.
पंचनवेल दीपगृह ते आहे लाईट हाऊस ला जातो आणि आपण जातो आहोत आभो जट्टीकडे. काय खाऊया का इथे? हा नाश्ता काहीच नाही खायला. रत्नागिरी गा पॉवर लिमिटेड. माकड बघा, वानर आहे. वानर कसा होता ना, विधीकडे बघत होता तो ना, तुझ्याकडे बघत होता विधी. कारण बोलते बाईक वर उभी कोण आहे अशी वेड्यासारखी असं. ओ व्हॉट अ टर्न. काय टर्न आहे ना. तर मित्रांनो, दाभो धोपावे जट्टीकडे जायला असा अचानक टर्न येतो आणि हा टर्न इतका हे आहे की दिसत पण नाही. बघ ना हा टर्न दिसेल कोणाला आहे म्हणून. हा 2 मिनिटात पोहोचवता. हा 23 किलोमीटर आहे. नाही नाही नाही, दाभो दापोली 28 आहे आणि जेट्टी ते पालशे 23 आहे. म्हणजे 5-6 किलोमीटरचाच फरक आहे. आपण हे रोड काल रात्रीचे बघितलेले, आता तुम्ही दिवसाचे बघा. वा मस्त आहे ना. तो खाडीचं पाणी आहे आणि या बोटी बोट बनवल्यात वाटतं. कुठे बदक आहे. साप कुठं दुसला तुला. काय पण बोलतीयस, काय पण फेकतेस. ही पोरगी ना, पोरगी ना काय पण बोलते. चलो 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 उपर जाने काय, उपर जाने काय. ढक 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 ढक. आपण तिकडून आलो. हे रोड बनवले पाहिजे रे. एवढा उपयोग आहे, एवढा वापर आहे या रोडचा. काय माहित कधी बनवते. आता सीन बघा सीन. हॅलो फ्रेंड्स, व्ह्यू देखो. तर आता तुमच्या समोर दृश्य काही असे आहेत. डबल सीटर्स हे बघा. सगळे पैसे याचे आहेत. सगळे पैसे याचे. अरे तू बस. अरे आजू आजू आला की नाही. अरे पुढे आले. आजू नाही आला, मग तो गेला असेल पुढे. कुठं पुढे? सरळ गेला असेल. अरे मित्र फोन कर. पुढे गेले कॉल. हो अरे पुढे गेले असेल. पाठी आणि लेफ्ट. कोण कोण आहे? कोण कोण आहे विचारून येणार. कोण कोण आहे? आजू आणि आणखी AV 2424 आणि आम्ही आहोत 1, 2, 3, 4, 5 जण आहोत. 5 जण. हा 2 बाई आणि 5 पण. हो 168 किलो. चेंज. तर पोचलो धुपळ दाबो जेट्टी आणि इथे मामा कधी निघाला तू? मी सकाळी ना 15-20 मिनिट अगोदरच निघालो. मामा वगैरे सगळे मोठी माणसं इनोवाने पुढे आले आणि आम्हाला जेट्टीला भेटले. मला तर खाऊ दे दादा एक वडापाव चटणी मार्ग कांदा मार्ग. तू कुठे गेलेला आजू? वेलदुरात. कसं वाटलं तुला? एवढा बॅनर नाही दिसला तिकडे लावलेला. अरे तिकीट काढले ते गेले कुठं? काढले चटणी लावून ठेवणार. तुम्हाला 1, 2, 3, 6 द्या. तू का नाही आली मावशी? बर्थडे. यो तुम हजारो साल. अरे आम्हाला दोघी नाही यायचं.
अरे या मावशीला यायचं होतं माझ्यासोबत पण मावशीच्या मुलांनी आपण रोड पालशेतला जातो इथून तिथे बाहेर पडतो गुहागरच्या तरी हे दाबो धोका करते आणि इथे आम्ही सगळे आता बोटची वाट बघतो आणि इकडे बघाल तिकडे आहे दाभो फेरी बोट तिथून आता तुम्हाला दिसत नसेल याच्यामध्ये पण ती आहे हो सॉरी बघा ही जेट्टी आता इथे येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला घेऊन जाईल म्हणजे आपली जेट्टी येते एक गोट अरे एकच गोट हा मला पण दे आली बोट आली हो चला आली रे बाबा गाडी आली तर जस्ट दाभोळ जेट्टीला पोहोचलोय म्हणजे दाभोळ आता सोडतोय आम्ही हे ब्लॉगर लाईफ कशी असते माहितीये मोठं ब्लॉगर लाईफ जोपर्यंत आम्ही सगळं काढू ब्लॉग करू कॅमेरा वगैरे काढू काय बोलू तोपर्यंत आम्ही या टोकापासून या टोकापर्यंत पोहोचून जातो तर आता जात आहोत दापोलीला सगळे पुढे गेले तुम्ही बघितलेलं की मावशी काका वगैरे बाबा वगैरे अर्धे जण इनोव्हाने पुढे आलेले जे आम्हाला धोपावे जेट्टीला भेटले तर आता मी मागे आणि अंकित आणि अजू पुढे गेले पेट्रोल टाकायला मला पण पेट्रोल टाकायचंय तर आता असाच खडबुडी रोड आहे दाभोळचा 5-6 किलोमीटर असा खराब रोड भेटेल चढणीचा फक्त मला ना स्पीकर वर लक्ष ठेवलं पाहिजे विचार केलेला की कॅमेरा पुढे माउंट करायचा इथे पण एवढी सगळी घाई घाई असते त्यामुळे काही मिळतच नाही असं सगळं ऍडजस्टमेंट करायला त्यामुळे कधी जर एकटा वगैरे गेलो तर तुम्हाला एक्स्ट्रा व्ह्यूज मिळतील आता काही अपेक्षा करू नका सॉरी जर एकटा फिरायला जाईल तेव्हा मग आपण वेगवेगळे अँगल ट्राय करूया इथे आहे ना पेट्रोल पंप हो इथे पेट्रोल पंप चालू आहे का हो आहे मला माहीतच नाही ते चौकी आहे तर विदाऊट लायसन्स तर गाडी काही चालवू नाही शकत आपण अजूकडे होतं लायसन्स बापरे कुठून टाकायची गाडी या साईडने टाकायची का ओके पहिल्यांदा आलो आहे पेट्रोल पंपला दाभोळच्या दादा 310 हो लाईट गेली की फ्यू इंचेस लेटर ओके 340 चं पेट्रोल आणि आपण आलो होतो दाभोळ पेट्रोल पंप मी 2-3 वेळा इथे आलेलो तेव्हा पेट्रोलच नसायचं इथे आणि आता फर्स्ट टाइम मला पेट्रोल भेटलं इथे झाली आहे दाभोळ सागरी पोलीस चौकी हे बघा आणि फर्स्ट टाइम अशी चेकिंग वगैरे आहे हे बघ इथे पण मे महिन्यात आंबे विकायला असतात अशा पेट्यापेक्षा पेट्या विकायला असतात इथे हवा हा रोड बोलवतो कुठे जातो मुरुड 36 किलोमीटर दापोली 24 अगं तो आतून जातो बुरोंडीच्या इथून जातो तो कोळथर कोळबांद्रे नाही सॉरी मी काल नावच विचारलेलो कोळथरे मी चुकून कोळबांद्रे बोललो होतो काल तर तो रोड कोळथरे बुरोंडी करत बुरोंडी नाक्याला बाहेर पडतो आणि जर तिथून लाडघरने तुम्ही मग कर्जे वगैरे जाऊ शकता
पोहोचलो आहोत चिखलगाव. हा रोड जातो तो चिखलगावात जातो आणि इथून आहे काजू फॅक्टरी जवळजवळ 10 किलोमीटर अंतरावर. आणि आता येईल माझं गाव. सॉरी, करावी तारीफ आपल्या स्वतःच्या वास्तूची, म्हणजे माझ्या गावात बांधण. कालच सांगतो मी तुम्हाला, जसं मी सकाळी सांगितलं असेल, पण काल पोचल्या पोचल्या मला फोटो काढायचे होते आणि फोटो काढल्यामुळे मला ब्लॉग करायला भेटला नाही काल. आणि ब्लॉग मध्ये तेच फॅमिली फंक्शन असल्याने थोडा फॅमिलीला वेळ दिला. मग त्याच्यानंतर थोडी मजा मस्ती वगैरे, नाच गाणं वगैरे सगळं एन्जॉय केलं आम्ही फॅमिलीने. आणि नंतर मग मला झोपायला वाजले जवळ जवळ 2:30. आणि 2:30 झोपून मग नंतर 8 उठलो. आणि 8 उठल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन त्याच्यानंतर आता इथे निघालोय वापसीला, परतीला निघालोय. तर उद्या किंवा परवा निघू आता आम्ही मुंबईला, कारण बघू आता काय कसं होतंय. कारण अजू तर इथेच राहणार आहे, त्यामुळे मी सिंगल सीट जाणार आहे. आणि सिंगल सीट जाणार आहे तर थोडा तरी जाईन घेऊन, बघूया आता. तर आता दापोलीत गेल्यावर थोडं जेवण वगैरे आणि परत कुठेतरी फिरायला जाऊ. अगोदर ना इथे पूर्ण असं जंगल होतं आणि आता सगळं जंगल वगैरे कापून कसं केलंय बघा. असेल त्यांची जागा, पण तरी सगळं सपाट करून टाकलंय त्यांनी. तर शेतीसाठी तर केलं असेल असं वाटत नाही, नक्कीच बंगला हॉटेल्स वगैरे बांधत असणार. ओके, आलोय आता नांट्याच्या नदीकडे. ही नांट्याची नदी, हे बापरे काय खड्डे. आमचं गाव नांटे, द गाव विथ नो नेटवर्क. हे बघ मावशी, इथून नदीवर जायला हे बस स्टॉप आणि इथे पहिलंच घर नांटे. लाल वाला नाही, पिवळा आहे. पिवळा अरे भाई, आई होती अग, ती यांची आई होती अग. ते आजोबा आहेत ना पप्पांचे चुलते, ती आजी होती. हो बापरे, अजून पण काम करतात. दापोली आहे 11 किलोमीटर. मित्रांनो, पोहोचलो आहोत आता आपण उंबरले या गावात. दापोलीमध्ये कोणत्या ना कोणत्या गावामध्ये आमचे नातेवाईक हे राहतात. हा आम्ही मुंबईला असल्यामुळे आम्हाला काही एवढं माहीत नाही. मावशी किंवा माझी मम्मी वगैरे यांना सगळं माहित आहे की इथे कोण राहत. तर पोहोचलो आहोत वळणे. देअर इज मेनी वळणे लाईक दिस. वळणे कसा वाटला जोक. व्हिडिओ आवडला असेल आजची तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि नवीन असाल तर लाल कलरचं सबस्क्राईबरचं बटन दाबून बाजूची घंटी वाजवायला विसरू नका, जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ आल्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर चला, आजच्यासाठी एवढंच होता. फक्त मोठं ब्लॉग होता जास्त करून. बस चला, बाय बाय. विधी सर्व बस विधी असा तो वाकडं झाले. विधी वाकडी झाली काय सर्व बस जरा. हां हां, जरी थोडं ॲडजस्टमेंट कर ना मावशी थोडीशी. हां हो हां विधी. हां बस हां.